संगमनेर तालुक्यातल्या तळेगाव दिघे नजीक असणाऱ्या वळण पुलावर दुपारी बाराच्या सुमारास लोणी नांदूर शिंगोटे हायवेवरील पुलावरून मालवाहू ट्रक दोन ते तीन पलट्या घेत उलटला असल्याची घटना घडली आहे सदर मालवाहतूक कनरा ट्रक हा लोणीकडून भरधाव व्गाने नांदूर शिंगोटेकडे जात असताना पलटी झाला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे झालेल्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात सदर मालवाहू ट्रकचं नुकसान झालं मालवाहू ट्रक हैदराबादवरून गुजरातकडे पेपर घेऊन जात असताना तळेगाव नजीक हा अपघात घडला यापूर्वीही वळण पुलानजीक अपघाताच्या घटना घडल्यात येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल बाळासाहेब दिघे आणि गणेश दिघे यांच्या वतीनं हा पूल दुरुस्त करावा या मागणीचं निवेदन महामार्ग प्रशासनाला दिलं गेलं मात्र अद्यापही या गोष्टीची दखल प्रशासनानं घेतली नसल्यानं ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसते वारंवार अपघाताच्या अनेक घटना होत आहेत त्यात जीवितहानीही घडती आहे मात्र या गंभीर प्रशासनाचं दुर्लक्ष होत असून ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप एस मीडिया संगमनेर